नायब तहसीलदारांवर कारवाईची टांगती तलवार, पण तहसीलदारांची होणार का चौकशी? तर मंडळी, गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत की अक्कलकोट येथील नायब तहसीलदार संजय राऊत यांनी अवैधरित्या मुरुम उपसा करणारे जेसीपी आणि काही ट्रॅक्टरवर कारवाई केल्याचा कांगवा केला होता। याचीच पुराविनिशी बातमी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलवर प्रसारित करण्यात आले होते। जशी बातमी प्रसारित झाली तसे महसूल खात्यामध्ये एकच खळबळ उडाली। इतकेच नव्हे तर अक्कलकोट भागातील काही शेतकरी आणि काही सुजाण नागरिकांनी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या कार्यालयाला भेट देऊन नाव न सांगण्याच्या अटीवर धक्कादायक माहिती दिलेली आहे। त्यामध्ये प्रथमतः अंजली मोरोड यांनी या आधी नायब तहसीलदारांना आपल्या कामाच्या मध्ये येत असल्यामुळे त्यांचा रिपोर्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तहसीलदार अंजली मोरोड यांनी केला होता आणि तहसीलदार अंजली मोरोड यांच्या विरोधात नायब तहसीलदार संजय राऊत यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कान उघाडणी केलेली आहे, अशी माहिती अक्कलकोट भागातील काही सुजाण नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला दिलेली आहे। असो, पण इकडे तहसीलदार अंजली मोरोड यांनी नायब तहसीलदार संजय राऊत यांना 24 तासाच्या आत खुलासा सादर करा अशी नोटीस देखील बजावलेली आहे, पण अद्यापही खुलासा नायब तहसीलदार संजय राऊत यांच्याकडून आले नसल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता नायब तहसीलदार संजय राऊत यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचंही बोललं जात आहे, पण इकडे तहसीलदारांचं काय अशी चर्चा सर्वसामान्यातून केली जात आहे। कारण या आधी आपण एका वृत्तवाहिनीमध्ये तहसीलदार अंजली मरोड आणि तलाठी कोळी यांच्यातील संभाषण ऐकलंच असेल। त्यामध्ये असे होते की तलाठी कोळी यांनी एका मोठ्या शेडची वाळूची गाडी पकडली होती आणि त्यावेळेस तहसीलदार अंजली मरोडांनी, अरे कोळी, ते गाडी एका मोठ्या शेडची आहे, तू का पकडली? त्यावेळेस कोळी म्हणाले की त्यांच्याकडे पावती वगैरे काही नाही, त्यामुळे सदरची गाडी मी पकडलेली आहे, असे म्हणाले। त्यावर तहसीलदार मॅडम म्हणाले की अरे ते गाड्या सोडून दे आणि तू ही बाब प्रांताला तर सांगितलं नाही ना। त्यावेळेस तलाठी कोळी म्हणतो, अहो मॅडम, ही बाब मी प्रांताला सांगितलेली आहे। त्यावेळेस तहसीलदार मॅडम म्हणतात, तुला प्रोटोकॉल माहित नाही का? व त्यावेळेस तलाठी कोळी म्हणतो, मॅडम, तुमच्या दोघांमध्ये मी पिसून चाललेला आहे, मी आता रजेवर जातो, असे संभाषण केलेले वृत्त सोलापूर शहर जिल्ह्यातील एका वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आले होते। पण मंडळी, याबाबतची अद्यापही ना कुठली चौकशी ना कुठली कारवाई झालीच नाही। कारण मिळालेल्या माहितीनुसार आमच्या तहसीलदार अंजली मरोड मॅडमच्या पाठीशी काही राजकीय मंडळी भक्कमपणे उभे आहेत म्हणे। इतकंच नव्हे तर प्रत्येक वाळूच्या गाडीला भली मोठी मंथली देखील एका अधिकाऱ्याला होते म्हणे, आणि ते अधिकारी आपल्या घरी बोलावून संबंधितांकडून ते मंथली आपल्या ताब्यात घेत होते म्हणे, अशी ही माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका वाळू माफियांनी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला दिलेली आहे। त्यामुळे आता तहसीलदारांचीही चौकशी होणे गरजेचे आहे, कारण आपल्याला माहितच आहे काही दिवसापूर्वी प्रांत अधिकारी दीपक शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती, कारण त्यांचेही गैरप्रकार आणि आर्थिक तडजोड हे समोर आले होते। त्यामुळे आता याही प्रकरणाची वरिष्ठ मंडळींकडून चौकशी होणे आता गरजेचे आहे आणि त्यावेळेस दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाणार आहे। आता नेमके यावर अक्कलकोटचे प्रांत अधिकारी सन्माननीय डांगे मॅडम हे काय प्रतिक्रिया देतात पाहूयात उद्याच्या भागात।